आला, कर्ण कशा पद्धतीनं प्राप्त झालेला होता, कर्णाला मुक्त करण्याकरता मातेनं काय केलं, आपल्या पितरांना मुक्त करण्याकरता आपले भाऊबंदकीच ते मुक्त करू शकतात, इतर दुसरे करू शकत नाही। पाची पांडव कुंती मातेचे पुत्र होते आणि कर्ण कशा पद्धतीनं संपन्न झालेला होता, दुर्वासा ऋषींनी आशीर्वाद दिला, मंत्र दिले, कुंती मातेला दिवस गेले, समाजाला लोकांना कळायला नको पाहिजे, कुंती मातेनं छोट्याशा बालकाला जन्माला घातलं, तेच बालक पेटीमध्ये टाकून दिलं, अभिरथ नावाचा राजा, पत्नीचं नाव राधेय, त्यांनी त्या बालकाला ती पेटी घेतली, उघडली, छोटंसं बालक, त्याचं पालन पोषण केलं, त्या बालकाला वाढवलं, तो बालक कोण होता? कर्ण। शेवटपर्यंत कळालं नाही कुंती मातेचा मुलगा कर्ण आहे। शेवटी केव्हा कळालं? 100 कौरव मारले गेले, अर्जुनाचं कर्णाचं युद्ध होणार आहे, कुंती मातेला कळालं आणि कुंती मातेनं त्या स्वरूपामध्ये भगवान कृष्णांना सांगितलं, केशव माझी इच्छा आहे की आज शेवटी माझ्या मुलाला मला भेटायचं आहे। भगवान म्हणले, आत्या मी तुझ्याबरोबर येतो, परंतु कर्णाला सांगायचं नाही की मी द्वारकाधीश आणले आहेत, एकच सांगायचं की मी माझ्याबरोबर शिपाई आणलाय। रात्रीची वेळ, कर्ण शस्त्राची तयारी करतो, जन्म दिल्यानंतर पहिल्या वेळेस आई आणि त्या स्वरूपामध्ये मुलाची भेट होते आणि तशा स्थितीमध्ये मातेनं रात्रीच्या वेळेस कर्ण शस्त्राची तयारी करत असताना पहिल्या वेळेस आवाज दिला, बेटा कर्ण। कर्णानं मागे ओढून बघितलं, माता तू कोण आहेस? ज्या मातेनं माझं पालन पोषण केलं तिचा आवाज ऐकल्यावरती सुद्धा माझी ममता शक्ती जागृत झाली नव्हती, परंतु तुझा आवाज ऐकला मला माझ्या जन्म देणाऱ्या मातेची आठवण आली, तू कोण आहेस? माझी जन्म देणारी माता खूप निष्ठुर होती, तिनं मला जन्माला तर घातलं परंतु जन्मल्याबरोबर पेटीत टाकून दिलं, वाहत जात असताना मी जिवंत आहे का मेलोय आजपर्यंत तिनं कधी विचार केला नाही, आणि माता तुझा आवाज ऐकला मला माझ्या जन्म देणाऱ्या मातेची आठवण आली आहे, तू कोण आहेस? कोणती मातेला बोलावं लागलं, बेटा मी दुसरी कोणी नाहीये, तुझीच माता आहे, निष्ठुर माता। म्हणले, आई कालीस तू या ठिकाणी, तुला माहिती आहे मुलांना जन्माला घालणं सोपं असतं, परंतु ज्या मुलांना आई वडिलांचं नाव माहिती राहत नाही त्यांचं समाजामध्ये जीवन जगणं किती अवघड असतं हे तुला माहिती नसेल। मला पदोपदी लोक विचारायचे, अरे याला याच्या आईचं नाव माहिती नाहीये, बापाचं नाव माहिती नाहीये, कोण असेल, कोणत्या समाजाचा असेल, कोणत्या बिरादरीचा असेल, कोणी माझ्या जवळ केलं नाही, आणि आज तू आलीस का आली, जा निघून जा, तू माझ्याबरोबर भेदभाव केलाय। कोणती मातेनं सांगितलं, बेटा कोणतीही माता कोणत्याही मुलाविषयी कधीही भेदभाव करत नाही, प्रत्येक आईचं प्रत्येक मुलावर सारखं प्रेम असतं, परंतु आज समाजामध्ये लहान भावाला वाटतं माझ्या आईचं प्रेम मोठ्या भावावरती आहे, मोठ्या भावाला वाटतं माझ्या आईचं प्रेम लहान भावावरती आहे, परंतु जिला स्वतःच्या मरणाची भीती राहत नाही असं एकमेव पात्र या जगात जर कोणतं असेल तर ती माता आहे, आई आहे।
प्रत्येक आईचं प्रत्येक मुलावरती सारखं प्रेम असतं, आपल्याला माहिती असेल किंवा नसेल, कोरोनाच्या कालावधीमध्ये गुजरातमधून एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, आपण ऐकला असेल, बघितला असेल. एक माता छोट्याशा बालकाला जन्म देणार आणि डॉक्टरांनी सांगितलं एक तर बाळ वाचेल नाही तर बाळाची आई जगेल. त्यावेळेस परिवार विचारात पडलं, परिवारातले लोक त्या स्वरूपामध्ये डॉक्टराजवळ गेले. डॉक्टरांनी वडिलांना विचारलं, तुम्ही सांगा ना पाटील साहेब, तुमच्या बाळाला वाचवायचं का बाळाच्या आईला वाचवायचं? तेव्हा वडिलांनी सांगून दिलं, बाळ गेलं तरी चालेल परंतु तिचा प्राण वाचवा. परंतु जेव्हा डॉक्टर आईजवळ गेले, तुम्ही सांगा आई साहेब, तुमचा प्राण वाचवायचा का तुमच्या बाळाला वाचवायचं? मलाही कळत नाही कुठून डॉक्टर होऊन गेलो. त्यावेळेस जन्म देणाऱ्या मातेनं त्या डॉक्टरांना सांगितलं, मी मेली तरी चालेल डॉक्टर साहेब, परंतु माझ्या वंशाच्या दिवाला जगवा, स्वतःच्या मरणाची भीती नाही, असं एकमेव पात्र जगात जर कोणतं असेल तर ती माता आहे, आई आहे. कौन सी है वो चीज जो मांगने से नहीं मिलती, कौन सी है वो चीज जो मांगने से नहीं मिलती? सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती. प्रत्येक वस्तु आपल्याला मिळू शकते परंतु आई मिळू शकत नाही. एखाद्या वेळेस लहान बालकाच्या जीवनामध्ये जर आई मरण पावली, घरामध्ये दुसरी स्त्री येऊ शकते, वडिलांना पत्नी मिळू शकते, परंतु छोट्याशा बालकाला आईचं प्रेम मिळू शकत नाही. खेड तालुक्यात घडलेली घटना, एक आई बालकाला जन्म देणार, तिचं 5 वर्षाचं मोठं बालक जेवण मागत होतं. आई मला भूक लागली आहे, जेवणाला वाढणं ग. आई मला भूक लागली आहे, जेवणाला वाढणं ग. रात्रीची वेळ, आईचे दिवस पूर्ण झालेले, अचानक बीपी वाढला, खाली पडली, मरण पावली. छोटस बालक आईला सांगता, आई आई मला भूक लागली, जेवणाला दे ना. आई मला भूक लागली, जेवणाला वाढणं. अर्धरात्र ही संपून गेली, नाही ना माझ्या झोपन आली. रात्र संपून गेली, सकाळ झाली, प्रेत बाहेर काढलं, बालकाला झोप लागली नाही. सर्व समाज एकत्र आला, प्रेतावरती लाल कापड टाकलं, प्रेत स्मशानभूमीत नेलं, अंतिम तयारी. छोट्याशा बालकाच्या हातामध्ये अग्नी डाग दिला. छोटस बालक वडिलांना सांगतं, बाबा मला जर चटका लागला ना तर माझ्या आईला खूप दुःख व्हायचं, तर मी हा अग्नी माझ्या आईला कसा लावायचा? तेव्हा छोट्याशा बालकाला वडिलांनी हातात हात घेतला, डोळ्यात अश्रू आले, अग्नी डाग दिला, मोठा जाड झाला, स्वतःच्या हातानं घास खाऊ घालणारी आई. चिता पेटल्याबरोबर बालकानं आवाज दिला, आई. सर्व समाज स्थिर स्तब्ध झाला. छोट्याशा बालकाला घरी आणलं, रात्रभर आईची आठवण येते. दुसरा दिवस झाला, आईची आठवण येते. महिना झाला, पोरग बापाला सांगतं, बाबा आई कुठे गेली? देवा घरी गेली बेटा आई. कधी येणार बाबा आई? उद्या येईल ना बेटा आई. अजून पोरग 8 दिवसानंतर सांगतं, बाबा आई कुठे गेली? देवा घरी गेली बेटा आई. कधी येणार? उद्या येईल ना बेटा. 1 महिना झाला, 1 वर्ष होऊन गेलं,
एक दिवसी सर्व मित्र परिवार घरात बसले आणि पोरग बापा समोर रडायला लागला. बापा बाबा तुम्ही रोज सांगतात उद्या येणार आई परवा येणार आई, सांगा ना बाबा कधी येणार आई. मित्र परिवाराच्या डोळ्यात अश्रू आले, अर्थ लक्षात आला. शेवटी घरामध्ये दुसरी स्त्री आली, वडिलांना पत्नी मिळाली, परंतु छोट्याशा बालकाला आईचं प्रेम मिळत नव्हतं. एक दिवशी शेतात बांधावरती वडील मुलगा दोघं बसले. वडिलांनी मुलाच्या चेहऱ्याकडे बघितलं, सांगितलं बेटा अगोदर तुझा चेहरा कसा गुलाबाचा फुलासारखा टवटवीत असायचा, आता किती नाराज दिसतो. बेटा तुला तुझ्या अगोदरच्या आईमध्ये आणि या आईमध्ये काही फरक वाटतो? छोट्याशा कवड्या मनानं सांगून दिलं, बाबा माझी अगोदरची आई खोटं बोलत होती, आताची आई खरं बोलते. वडिलांच्या लक्षात आलं नाही बेटा याचा अर्थ. बाबा माझी अगोदरची आई मला म्हणायची, मी जर काही खोड्या केल्या वाईट कर्म केलं ना, माझी आई मला म्हणायची अरे बाळ्या जा मी तुला जेवणाला देणारच नाही. अगोदरची आई म्हणायची जेवणाला देणारच नाही, आणि 5 मिनिटं झाले ना लगेच ती मला जेवणाला वाढून द्यायची. म्हणायची अरे बाड्या जेवण करून घे रे बाबा, तू जेवण केल्याशिवाय मला जेवण जात नाही. खोटं बोलायची, म्हणायची जेवणाला देणारच नाही, पण माझ्याशिवाय तिला जेवण जातच नव्हतं. खोटं बोलायची. आणि आताची आई खरं बोलते म्हणजे, आता जर मी काही खोड्या केल्या ना बाबा, माझी आताची आई मला म्हणते अरे बाळ्या जा मी तुला जेवणाला देणारच नाही. आणि खरोखर बाबा एक एक दोन दोन तीन तीन दिवस निघून जातात, परंतु ही आई मला जेवणाला देत नाही. वडिलांच्या लक्षात आलं माणसाच्या जीवनामध्ये श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल तर ती माय आहे. माय काय आहे? मायेचा सागर आहे, दुधातली साखर आहे, भाजीतलं मीठ आहे. माय काय आहे? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. हो आई वडील माझे थोर काय सांगू तुमचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. माय माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. माय माझी मायेचा सागर, दिला तिने माझ्यासाठी कष्टाच्या रामात. कधी मिळेल मोठी बरगात, कधी घडेल तुला उपवास. माझ्या पाठीतून चालताना उडविले काटांचे पास. माझी
सागर कष्टाची भाकर चैतन्याचा आई 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 काय असते आई लाकडाची मोडी पूर्णाची पोळी साऱ्यांची स्थिती असते साऱ्यांची स्थिती असते आई खरखर काय असते आई पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ भाजीतील मीठ असते होती आई आई खरखर काय असते आई आई पावसाच्या दारा थंडगार वारा माहेचा उभारा असते ती आई उभारा असते हवी जीवन भर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छाये मते उभ आयुष जगेर आई देवा पाची मी ग आई तुला जमी मागेर माझी पायचा सागर तिला तिने जीवना श्रेष्ठ पात्र जर कोणतं असेल माता आहे आई आहे आईची सर रंबेला सुद्धा येऊ शकत नाही कर्णाच्या जीवनामध्ये मातेला सांगितलं तू माझ्याबरोबर भेदभाव केला आपल्या जीवनामध्ये नाही काही चांगलं झालं नका करू परंतु आपल्याकडनं आपल्या आईचा अपमान तरी कधी घडू नका देऊ जीवनातल्या या तुझ्या साबुलीची नको दुर्दशा करू नको दुर्दशा करू नको दुर्दशा करो माता माऊलीची जीवनातल्या या तुझ्या साऊलीची दिल्या आईने तू शिव्या जज करोनी टाक ही माऊली जोत फुलान
दुर्दशा करू माता माऊलीची दाग दागिन्याने मडवू नको रे जीवंत आहे तोवरी विसरू नको माताई माऊली ज्योत फुलांची नको दुर्दशा करू माता माऊलीची नको दुर्दशा करू माता माऊली कोणती मातेनं खाली मान घातली कर्णाला सांगितलं बेटा शेवटी तरी तुम्हाला आई म्हटलं पाहिजे कर्ण म्हणला ती वेळ आता निघून गेली जा माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस खाली मान घातली कोणती माता निघून आली सकाळी सूर्योदय झाला कर्णाच्या अर्जुनाच्या युद्धाला प्रारंभ झाला युद्ध होत असताना खरं जर बघायला गेलात कर्ण जिंकणारा होता परंतु गीतेतला शेवटचा श्लोक काय म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवानि तीर मम ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहील त्या बाजूला विजय निश्चित होणार आहे शेवटी कर्णाच्या रथाचं चाक अडकलं भगवान कृष्णानं सांगितलं समोरचा शत्रू बेसावध आहे शिरसेद कर त्याचा शिर तुडवलं कुंती मातेनं लांबून बघितलं भावाच्या हातून भावाचा खून झाला धावत पळत आली माता आणि कर्णाच्या प्रेताजवळ शोक करते रडते ढाय मोकडून रडत असताना धर्मराजा सांगतात आई हा आपला पक्षातला नाहीये विरोधी पक्षातला आहे कौरवांकडचा आहे का रडते तू अजून कोणती माता जोरजोरात रडते धर्मराजा म्हणतो आई आपला कोणीच लागत नाही हा आपला दुश्मन आहे तरी कुंती माता जोर जोरात रडते शेवटी धर्मराजा म्हणले आई खरं सांग का रडते तू याच्या करता शेवटी कुंती मातेला बोलावं लागलं बेटा हा दुसरा कोणी नाहीये तुमच्या पाची पांडवांमधला सर्वात अगोदरचा तुमचा मोठा भाऊ आहे म्हणले धर्मराजा म्हणले आई एवढी महत्वाची गोष्ट तू लपवून ठेवली अगोदर जर मला कळालं असत हा भाऊ आहे याला चांगली जागा मिळण्याकरता मोक्ष मिळण्याकरता प्रेम मिळण्याकरता याच्या जागेवरती मी गेलो असतो अर्जुन गेला असता परंतु याला आईचं भावाचं प्रेम मिळालं असत आणि एवढी महत्वाची गोष्ट तू लपवून ठेवली तुमच्या स्त्रियांच्या मनामध्ये एवढी महत्वाची गोष्ट राहतेस कशी काय जा शाप देतो तुम्हा सर्व स्त्री जातीला आजपासून तुमच्या मनामध्ये कोणती गोष्ट न राहता न सांगता तुम्ही लोकायले सांगत सुटणार म्हणून माता माऊलींच्या मनात काहीच राहत नाही बरं का याच्याकरता आपल्याला मोठे मोठे जास्त बॅनर लावण्याची बी गरज नाही बरं का बापू साहेब आज डबलचा समाज वाढलाय कशाचा परिणाम माता माऊलींचं मन जे असतं ना ते मोकळं असतं त्यांच्या मनात काही राहत नाही एवढं निर्मळ मन आहे ना माता माऊलींचं
पण पुरुष मंडळीन करता महत्त्वाचं सांगून जातो। तुमची जर महत्त्वाची गोष्ट असली तर ती घरात सांगू नका, आणि घरात जर सांगितलं सांगितल्यानंतर घरात बाईले सांगू नका, कोणले सांगू नको बरं का, असं तरी सांगू नका। का तुम्ही जर सांगून दिलं आणि सांगितल्यानंतर घरात बाईले सांगितलं, कोणले सांगू नको असं म्हटल्याबरोबर तिच्या डोक्यात एवढा गोंधळ होऊन जातो। ती जर एखाद्या मंदिरात मंडपात गेली, मैत्रीण भेटते, विचारते का ग लईच नाराज दिसते बाई तू आज, हे म्हणते तसं काही नियम आहे, हे म्हणते अगं नाही मनात जर काही असलं ना बाई सांगून द्यायचं, हे म्हणते अगं तेसने सांगायला नाही सांगेल, मग ही सांगते काय तुला माहिती नाही का मन स्वभाव कसा आहे, मग ही सांगते हे पाय तू सांगते बर का कोणले सांगू नको, ही म्हणते तू आता चिंताच करू नको। ती बाई सांगून देते, तिले दुसरी भेटते, विचारते का माय काय चालू आहे नवजून, ही म्हणते नाही उभी तिने सांगायला नाही सांगेल, मग ही सांगते काव तुला माहिती ना मी किती इमानदार आहे मी कोणले सांगणार नाही, मग ही सांगते हे पाय तू सांगते बर का कोणले सांगू नको, ही म्हणते तू आता चिंताच करू नको चालले मी पुढे। आणि बायांची भाषा बायांले समजते, बोलताना असं बोलतात आपल्याला काही समजणार नाही, असे 10-15 जर एकत्र आल्या ना आपल्याला काही समजत नाही, ते एकच शब्द वापरतात तू सांगते बर का बहीण कोणले सांगू नको, का अव माय भिंतीले बी कान राहता ना भिंतीले कान नाही राहतो माय, तू वालच तोंड बंद नाही राहत। धर्म राजान दिलेला शाप आहे मनात राहू शकत नाही, परंतु बघा कर्ण गेला पिशाच येऊनी प्राप्त झाली, पितृपक्षामध्ये स्वप्नात रात्रीच्या वेळेस आईला दर्शन दिलं, आईला सांगितलं आई जिवंतपणी कधीही तुम्हाला जवळ केलं नाही, माझा कोणी स्वीकार केला नाही, दुर्योधन चांगला आहे का वाईट आहे मला माहिती नाहीये, पण त्यानं मित्रत्वाचं प्रेम दिलं आणि त्या स्थितीमध्ये मला त्यानं जवळ केलं। परंतु आई मी असं ऐकलंय शिवपुराणामध्ये की आपल्या जवळच्या लोकांनी तर्पण केल्याशिवाय त्या माणसाला मोक्ष मिळत नाही, मुक्ती मिळत नाही, म्हणून आई तू पांडवांना सांग माझ्या नावाचं तर्पण करा म्हणावं, पिशाच यवनीत कर्ण कुंती मातेला सांगतो आणि तेव्हा कुंती माता पांडवांना सांगते अरे बेटा कर्णा करताही तुम्हाला सत्कर्म करावं लागेल, पुण्य करावं लागेल, आयुष्यात मी कधी त्याला जवळ केलं नाही पण मेल्यानंतर तरी त्याला मोक्ष मिळायला पाहिजे, मुक्ती मिळायला पाहिजे, याच्याकरता आपल्याला सत्कर्म करावं लागेल बेटा, आणि त्या विषय याचा करताय आपल्या परिवारातले जे कोणी निघून जातात त्यांना मोक्ष मिळण्याकरता परिवारातलेच लोक सत्कर्म करू शकतात। चंचुला देवी आपल्या पती देवाला मोक्ष मिळण्याकरता शिव महापुराण कथा तुमरुलाजी यांच्या मुखातून श्रवण करते, ब्रह्मदेव नारद ऋषीला कथा सांगतायत।